हॅलो बालमित्रांनो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपणच प्रश्न बनवायचे आहेत आणि आपणच उत्तरं सोडवायचे आहेत. म्हणजे प्रश्नसुद्धा माझा आणि उत्तरसुद्धा माझं. येस, बनवणार ना तुम्हीसुद्धा? चला आता आपण प्रश्न कसे बनवायचे म्हणजे स्टेटमेंट कसं फ्रेम करायचं ते शिकणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, काहींना थोडंसं इंग्रजीमध्ये प्रॉब्लेम येतो मला माहिती आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही आहे, आपण शिकत आहोत, लर्न करत आहोत. शिकता शिकता हळू आपण सगळ्या गोष्टी शिकणार आहोत, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. सो त्यासाठी मी तुम्हाला एक छानपैकी टूल पण दाखवणार आहे. ओके, चला आधी आपण, मी तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे, तुम्हाला दिसते माझ्या इथे स्क्रीनवरती दिसते ना? येस. सो आता आपल्याला स्टेटमेंटमध्ये त्यांनी काय सांगितलं, पहिलं दिलेली माहिती आहे बुक पेज. ओके, त्यांनी आपल्याला सांगितले बुक पेज 98 टोटल दिलेले आहेत आणि दुसरं आहे बुक पेज तिथे आहेत 113 आपल्याला दिलेली आहेत. ओके, चला आता आपण ह्यांच्या मदतीने आपण आधी स्टेटमेंट फ्रेम करणार आहोत. ते आधी तुम्ही मराठीमध्ये करा, ठीक आहे? आधी मराठीमध्ये प्रश्न बनवा आणि त्याच्यानंतर आपण त्याला ट्रान्सलेट करूया. ओके, चला आता विद्यार्थी मित्रांनो, ह्याला आपण मराठीमध्ये काय बनवणार? आता आपल्याला दिलं त्यांनी फक्त पानं सांगितलीत पहिली 98. तर आपण काय करूया, दोन मित्र आणूया. ओके, सो दोन मित्रांची आपण नावं ठेवूया राम आणि शिवम. ओके, ही दोन माझे मित्र आहेत. तर रामने वाचली 98 पानं आणि एका पुस्तकाची आणि शिवमने वाचली 113 पानं. बस केवढं सोपं आहे. तर आपण तसं आधी त्याला प्रश्नामध्ये बनवूया. आता प्रश्न तुम्हाला कसे दिसतात तुमच्या बुकमध्ये, तसंच आपल्याला बनवायचं की नाही? हां. तर मित्रांनो, आपण आता स्टेटमेंट बनवूया. आता छानपैकी आपण बनवूया. तर तुम्हाला मी एक एक स्टेटमेंट इथे दाखवतो. आपण एक एक स्टेप, एक एक वाक्य आपण बनवत जाऊया आणि मोठासा प्रश्न बनवूया, ठीक आहे? सो पहिलं वाक्य आपलं काय असेल, आधी आपल्याला सांगावं लागेल ही दोघं मित्र आहेत. सो आता याच्यामध्ये मी काय म्हणेल, तुम्हीसुद्धा जर तुम्हाला लिहिता असेल तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. चला माझ्यासोबत लिहा बरं. सो आता दोन मित्र आहेत. कोण मित्र आहेत? आपण नाव ठरवूया त्यांचं. नाव ठरवलं आपण राम आणि शिवम. ओके, सो दोन मित्र ज्यांची नावे राम आणि शिवम आहे. दिसतं तुम्हाला? चला तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. पुढे, हे दोघे पुस्तक वाचत आहेत. हे दोघे काय करत आहेत? पुस्तक. आपण आधी माहिती सांगू देऊ त्यांना, बाबा असं आमचा प्रश्नामध्ये आधी हे दोघं मित्र आहेत आणि ते पुस्तक वाचत आहे, ठीक आहे? समजलं? हां. आता पुढे, रामने 98 पाने वाचली. रामने 98 पाने वाचली व शिवमने 113 पाने वाचली. व शिवमने 113 पाने वाचली. मग दोघांनी मिळून एकूण किती पाने वाचली? येस, एकूण किती पाने वाचली. छानपैकी आपलं स्टेटमेंट तयार झालं की नाही? आता आपल्याला ह्याला काय करायचं आहे, इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. कसं करणार, त्यासाठी तुम्हाला माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसते इथे. चलो आता तुम्हाला स्क्रीनवरती यायचं आहे. ह्यासाठी आपण एक छान टूल वापरणार आहोत ज्याचं नाव आहे ट्रान्सलेट. TRANSLATE ट्रान्सलेट नावाचं हे प्ले स्टोअरवरती मिळतं. जर तुम्हाला येत नसेल, तुम्ही ऑलरेडी गेम वगैरे डाउनलोड करता, मला माहिती आहे, प्ले स्टोअरवरनं गेम डाउनलोड करण्याऐवजी हे टूल डाउनलोड करा. सो ट्रान्सलेट नावाचं टूल, स्पेलिंग बघा, TRANSLATE ट्रान्सलेट, हे गुगलचं टूल आहे. हे आपण तुम्ही इन्स्टॉल करून घ्या तुमच्या पालकांच्या मोबाईलमध्ये. केलं? हां. त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला मी सांगून देतो, नंतर तुम्ही ते बघा. हां, हे जेव्हा तुम्ही ओपन करता ना, तुम्हाला हे असं दिसतं. मित्रांनो, बालमित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा, हे जेव्हा तुम्ही टूल वापराल तेव्हा तुमचं इंटरनेट कनेक्शन चालू पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये. आणि इथे तुम्ही काय करणार, आपण भाषा कोणती देणार आहोत, आपण कोणत्या भाषेमध्ये बोलणार आहोत, मराठी भाषेमध्ये. पण आपल्याला उत्तर कशामध्ये हवं, इंग्रजी भाषेमध्ये. सो आपण इथे पहिल्यांदा काय करणार, मराठी भाषा इथे सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी आपण काय करणार, इंग्लिश. तुम्ही कोणत्याही भाषे, बघा एवढ्या भाषा इथे आहेत, एवढ्या भाषेमध्ये त्याला ट्रान्सलेट करू शकता. ओके, तुम्ही चायनीज म्हणलं तर चायनीजमध्ये ट्रान्सलेट करा, जापनीजमध्ये तर जापनीजमध्ये करून. तर बघा मजा येते की नाही आपलं स्टेटमेंट. आणि विचारा तुमच्या मित्रांना, हां माझ्याकडे जापनीज प्रश्न जरा सोडून दाखव, असं विचारा. करा, आपण बघू नंतर पाहूया. आधी आपण इंग्लिशमध्ये बघू, आपल्याला जेवढं पाहिजे ते. हां, चला आता आपण मराठीमध्ये आपण लिहिलेलं आहे, आपण एक एक स्टेटमेंट फ्रेम करत जाऊया. आपलं पहिलं स्टेटमेंट मी इथे सांगणार. काय करायचं, तुम्हाला मराठी दिलं ना, आपण बोलणार मराठीमध्ये आणि ते आपल्याला इंग्लिशमध्ये देणार. सो आता तुम्हाला इथे माईकचा सिम्बॉल दिसतोय ना, येस, त्याला आपलं काय करायचं, जस्ट क्लिक करायचं आहे. आता मी इथे क्लिक करतो आणि पहिलं स्टेटमेंट त्याला सांगतो. दोन मित्र ज्यांची नावे राम आणि शिवम आहे. येस, त्यांनी घेतलं. आता ते बघा, त्यांनी आपल्याला ट्रान्सलेट पण करून दिलं आहे. काय दिलं आहे, TWO, टू फ्रेंड्स नेम राम
रामा अँड शिवम हे तुम्हाला सांग वाचून पण दाखवतो. बघा बरं इथे सिम्बॉल दिसतो ना तुम्हाला साऊंडचा, ह्याचं तुम्ही क्लिक केलं. टू फ्रेंड्स नेम्ड रामा अँड शिवम. येस, किती सोपं आहे. आता तुम्ही मराठीमध्ये सुद्धा तुम्ही ऐकू शकता जे तुम्ही मराठीमध्ये सांगितलं ते सुद्धा. बघा, दोन मित्र ज्यांची नावे राम आणि शिवम आहे. झालं की नाही, मजा आली की नाही. हा, आता हे आपलं पहिलं तर वाक्य झालं, आपण इंग्लिशमध्ये केलं. आता पटकन तुम्ही काय करा, हे स्टेटमेंट लिहून घ्या. दोन मित्र ज्यांची नावे राम आणि शिवम, ते पटकन तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. तर आता पुढचं स्टेटमेंट देऊया. पुढच्यासाठी काय करा, परत त्या माईकवरती क्लिक करायचं. हे दोघे पुस्तक वाचत आहेत. बघा काय म्हणताय ते, दीज टू आर रीडिंग अ बुक. बघा साऊंडला क्लिक करा. These two are reading a book. Okay, नाही मिळालं की नाही, हे दोघे पुस्तक वाचत आहे. इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, दीज टू आर रीडिंग अ बुक. ओके, चला आता पुढचं वाक्य आपलं. पुढं काय आहे, पटकन लिहून घेतलं तुम्ही हे स्टेटमेंट पण. चला लिहून घ्या पटकनी. हा, पुढे आता पुढे काय आपण लिहिलंय, येस, रामने 98 पाने वाचली व शिवमने, हां ठीक आहे, आपण एक स्टेटमेंट घेऊ. रामने 98 पाने वाचली. राम रीड 98 पेजेस. ओके, चला लिहून घ्या पुढचं वाक्य. पुढे व शिवमने 113 पाने वाचली अँड शिवम रीड 113 पेजेस. बघा ऐकूया आपण. अँड शिवम रीड 113 पेजेस. येस, चलो आता पुढे शेवटचं स्टेटमेंट आपलं. मग दोघांनी मिळून एकूण किती पाने वाचली, विचारू त्याला. मग दोघांनी मिळून एकूण किती पाने वाचली. मग दोघांनी मिळून एकूण किती पाने वाचली. हा, इंग्लिशमध्ये बघा, देन हाऊ मेनी पेजेस डिड दे रीड टुगेदर. येस, देन हाऊ मेनी पेजेस डिड दे रीड टुगेदर. आणि माझं स्टेटमेंट तयार झालं. आता तुम्ही काय करायचं आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडवायचं आहे. हां, तुम्हाला आता मी भरपूर छान पद्धतीने सांगितलंय कसं सोडवायचं, आता तुम्ही प्रयत्न करा. करणार ना? चला आता आपण अजून एक स्टेटमेंट बघूया. पुढे आपल्याला दिलेली माहिती, आता पुढची माहिती, हां इथे आहे मँगो ट्री. ओके, सो मँगो ट्री आहे 198. ओके, सो 198 आहे. आणि ॲपल ट्री आहेत 76. मँगो म्हणजे आंब्याची झाडं आणि ॲपल म्हणजेच सफरचंदाची झाडं. किती आहेत, 198 आणि 76. आता बालमित्रांनो, सफरचंदाची झाडं सगळीकडे असतात का? नाही, त्याचं वेदर असतं, त्याच्यासाठी तुम्ही माहिती गोळा करा बरं का. तर आता आपण इथे काय म्हणूया की आपण याच्यामध्ये चित्रामध्ये ही झाडं पाहिली, ठीक आहे, असं स्टेटमेंट फ्रेम करूया. तर तुम्ही काय करणार, बघा इथं मँगो ट्री आहे ना आणि ॲपल ट्री, आंब्याची झाडं आणि सफरचंदाची झाडं. तर आपण लिहूया इथे, एका चित्रामध्ये एकूण 198 आंब्याची झाडे आहेत. एका चित्रामध्ये पाहिली मी, एका चित्रामध्ये एकूण 198 आंब्याची झाडे आहेत व दुसऱ्या चित्रामध्ये एकूण किती आहेत, 76 सफरचंदाची झाडं आहेत. तर दोन्ही चित्रात मिळून एकूण किती झाडे आहेत, असा प्रश्न तुम्ही बनवला आता मराठीमध्ये ना, बनवला ना. चला आता आपण याला इंग्लिशमध्ये कसं बनवता येईल तर पाहूया, ठीक आहे. चला आपल्या टूलमध्ये बघा बरं, इकडे दिसते तुम्हाला स्क्रीनवरती. चलो आता मी काय करेल, त्याला विचारेल, एक 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 वाक्य विचारायचं. हां, एका चित्रामध्ये एकूण 198 आंब्याची झाडे आहेत. बघा बरं मी जे त्याला दिले ते बरोबर आहे का ते आधी चेक करून घ्यायचं. एका चित्रामध्ये एकूण 198 आंब्याची झाडे आहेत. आता इंग्लिश मध्ये बघा, देअर आर अ टोटल ऑफ 198 मँगो ट्रीज इन वन पिक्चर. There are a total of 198 mango trees in one picture. Okay, एका चित्रामध्ये. ओके, पुढे व दुसऱ्या चित्रामध्ये एकूण 76 सफरचंदाची झाडे आहेत. ठीक आहे, त्यांनी मध्ये घेतलं काही हरकत नाही, आपण पुन्हा सांगू त्याला. व दुसऱ्या चित्रामध्ये 76 सफरचंदाची झाडे आहेत. दिलं, येस. And in the second picture there are 76 apple trees. Yes, and in the second picture there are 76 apple trees. Okay, ha pudhe ata apla prashna main statement kay ahe, tar doni chitrat ekun kiti jhade ahet. So how many trees are there in total in both the pictures?
तर दोन्ही चित्रात एकूण किती झाडे आहेत कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? सो हाऊ मेनी ट्रीज आर देअर इन टोटल इन बोथ द पिक्चर्स? येस. आता बालमित्रांनो आपण काय करूया, गंमत बघूया. तुम्हाला समजलं नाही कसं टूल वापरायचं, छान. आता हेच आपण काय करूया, वेगळ्या भाषेमध्ये पाहूया कसं करायचं. तुम्ही हे जस्ट ॲज अ क्युरियॉसिटी म्हणून पाहू शकता, ठीक आहे. सो आता आपण काय करूया, ह्याला आपण वेगळी भाषा बघूया. कोणती भाषा बरं? आता मराठीमध्ये तुम्हाला येत असेल तीच भाषा, नाही तर तुम्ही काही करत बसाल उद्योग. आपण पाहूया एखादी भाषा निवडूया इथे आपली, जी आपण बघू याच्यातली कोणकोणती केवढ्या भाषा तुम्हाला वाचता येतं करे नाही येत ना, मग तुम्ही तुमच्या शिक्षकांना विचारा. आपण गुजराती बघूया, ठीक आहे. चलो, आपल्या महाराष्ट्राच्या जवळचा स्टेट आहे गुजरात. तुम्हाला काय करायचं, आधी ती भाषा तुम्हाला इथे डाउनलोड करून घ्यायची, इथे डाउनलोड करून घ्यायची, मग ते डाउनलोड होणार ते भाषेचं टूल, आणि मग तुम्ही त्याला ट्रान्सलेट करू शकता, ठीक आहे. आता मी काय केलं, मराठी आणि गुजराती केलं, ओके. आता इथे शेजारी तुम्हाला कन्वर्जेशनचं पण दिसत आहे. आता काही वेळेस तुम्ही एखाद्या फॉरनरसोबत भेटा, त्याची वेगळी भाषा आहे, तुम्हाला ती भाषा येत नाही, त्यासाठी तुम्हाला हे टूल खूप छान मदत करतं. बालमित्रांनो, कन्वर्जन म्हणजे एखाद बोलतं आहे तुम्हाला लगेच ॲज इट इज त्या टाईममध्ये तुम्हाला ते कन्वर्ट करून देतं, ट्रान्सलेट करून देतं. तुम्ही हे सुद्धा टूल बघा बरं का. चला आता आपण हा प्रश्न बघूया, गुजरातीमध्ये कसा असू शकतो. हां चला, मी प्रयत्न करतो, मी पूर्ण एकसाथ त्याला देतो त्याच्यामध्ये. हां आपलं हे स्टेटमेंट, आत्ताचा जो प्रश्न होता तो, किंवा आपण पहिला जो होता ना आपला राम आणि शिवमचा, तो बघूया. दोन मित्र ज्यांची नावे राम आणि शिवम आहे, हे दोघे पुस्तक वाचत आहेत. रामने 98 पाने वाचली व शिवमने 113 पाने वाचली, मग दोघांनी मिळून एकूण किती पाने वाचली? येस, आलं आलं. तर आधी आपण ऐकूया मराठीमधलं. दोन मित्र ज्यांची नावे राम आणि शिवम आहे, हे दोघे पुस्तक वाचत आहेत. रामने 98 पाने वाचली व शिवमने 113 पाने वाचली, मग दोघांनी मिळून एकूण किती पाने वाचली? आता बघा हे गुजरातीमध्ये कसं होईल बघूया आपण. राम आणि शिवम नामना बे मित्रो एक पुस्तक वाची रह्या छे. रामे 98 पेज वांच्या छे आणि शिवमे 113 पेज वांच्या छे, तो पछी बनने मळीने केटला पेज वांच्या छे. मला तर गुजराती येत नाही, जर तुमच्या मित्राला कोणाला गुजराती येत असेल तुम्ही त्यासाठी हे टूल वापरू शकता. हा छान असं एक्सप्लोर करा आणि असे वेगवेगळे असे स्टेटमेंट फ्रेम करा. तुम्हाला तर खाली मी असाइनमेंटला दिलेले आहेत काही स्टेटमेंट, तुम्ही असे वेगवेगळे प्रश्न बनवा, मराठीमध्ये बनवा आणि त्याला इंग्लिशमध्ये काय होतं त्याचं आणि ते नोट डाऊन करा. करणार ना तुम्ही? चला आता आपण भेटूया आपल्या, तुम्हाला छान गिफ्ट आहे आपल्या एंड शेवटच्या पाठामध्ये, एक छानशी स्टोरी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे, तुम्ही ती गोष्ट ऐका. आता आपण भेटूया पुढच्या पाठामध्ये, बाय.